नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव, प्लांट केअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण पैठण तालुक्यातील बागायचीवाडी या शिवारात आलेलो आहे आणि या ठिकाणी दौंड साहेबाचा हा बगीचा आहे. हे टोटल 2200 झाडं आहेत मित्रांनो, आणि अक्षरशः दौंड साहेबाला हा बगीचा मागच्या वर्षी JCB उपटून टाकायचा होता, परंतु ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी आणि केमिकल कॉम्बिनेशन यामुळे हा बगीचा आज आपल्यासमोर आहे. आणि हे आपलं नाव काय? आणि हा बगीचा हे बघत असतात तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शूट करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या बागेत जर गळेचा प्रॉब्लेम असेल, झाडं पिवळे असतील, किंवा बागाने काडी मारलेली असेल, किंवा बाग फुटत नसेल, किंवा इतर अनेक प्रॉब्लेम असतात बागेमध्ये, याच्या व्यतिरिक्तही असू शकतात, जर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी आणि केमिकल कॉम्बिनेशनमध्ये काम करायला हरकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. मी 50% जैविकमध्ये आणि 50% रासायनिक अशा कॉम्बिनेशनमध्ये काम करतो. कुणी टोटली रासायनिकवर फोकस करतं किंवा कुणी टोटली जैविकवर फोकस करतं, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. हा बगीचा भाई किती लाखाला मागितला होता आपल्याला? 31 लाखाला हा बगीचा मागितलेला होता. आणि मागच्या वर्षी ह्याच बगीचाचे किती पैसे झाले होते? मागच्या वर्षी झाले होते 2.5-3 लाख. 2.5-3 लाख रुपये ह्या बगीचाचे झाले होते. 2200 झाडे मित्रांनो, आणि ह्या वर्षी 31 लाखाला हा बगीचा मागितलेला आहे. अजून 14 झाला नाही, है ना? केला नाही समजा. तर शेतकरी मित्रांनो, या बागेसाठी ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी या पद्धतीचा वापर केलेला आहे, सोबतच केमिकल कॉम्बिनेशनसुद्धा वापरलेलं आहे, काही रासायनिक फवारण्यासुद्धा याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहे. आणि हे जे शेड्यूल आहे, हे शेड्यूल 12 महिने चालतं मित्रांनो. तुम्हाला तर शेड्यूल माहिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही टेक्नॉलॉजी घ्यायची असेल किंवा हे शेड्यूल घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. फक्त कॉल करताना एवढी काळजी घ्या की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत किंवा सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत या दरम्यान कॉल करा, कारण मलाही विश्रांतीची गरज असते. काही शेतकरी अगदी रात्री 10:30-11 वाजताही कॉल करतात, कारण मी दिवसभर फिरत असतो. मागच्या 10 ते 15 दिवसापासून सलग मी या नाही तर त्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या भागामध्ये फिरतो आहे. सध्या पाऊस झालेला आहे, चिखल आहे, चिखलामध्ये चालावं लागतं आणि मलाही विश्रांतीची गरज असते. त्यामुळे मला तुमच्या भावना समजतात. बागेत गळ चालू आहे, तुम्हाला फवारणी घ्यायची आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला कॉलबॅक नक्कीच करेल. फक्त एवढं शेड्यूल फॉलो करण्यासाठी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. आणि हे ब्रह्मगावचे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा बगीचा कसा वाटला? बागेमध्ये हिरवेपणा कसा आहे? क्वालिटी कशी काय? क्वालिटी बरोबर. आणि फळांची साईज कशी आहे? आणि आपण हे ब्रह्मगावचे शेतकरी आहात, म्हणजे हा बगीचा अक्षरशः काढून टाकण्याच्या स्थितीत होता, तर आता हे माल बघून आपल्याला कसं वाटतंय? भारी. म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरायला हरकत नाही. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर याच पद्धतीनं काम करायचं असेल, तुम्हालाही असाच प्रॉब्लेम असेल, तर 50-50 जैविक आणि रासायनिक याच्या कॉम्बिनेशनमध्ये काम करायला हरकत नाही. पूर्ण रिझल्ट कोणाचाही मिळत नाही मित्रांनो. या बागेतही आज 4-5% गळ आहे. 90-95% गळ या बागेतही कंट्रोल झाली. 100% गळ कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला 2-3 वर्ष शेड्यूल फॉलो करावं लागतं. पहिल्या वर्षी कोणीही 100% गळीची गॅरंटी घेत नाही मित्रांनो, कारण निसर्गाला चॅलेंज नसतं. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी निसर्ग हा निसर्ग असतो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्या शेतकऱ्यांकडं मोसंबीची बाग आहे आणि ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.